गेल्या 700 वर्षापासून जुन्नर येथे हजरत इमाम हुसैन यांच्या बलिदानाला उजाळा देण्यासाठी शिया मुस्लिम समाजातर्फे मोठ्या प्रमाणात मिरवणूक काढण्यात आली आहे आणि त्यांना श्रद्धा सुद्धा अर्पण करण्यात आली आहे. यावर्षी मोठी मिरवणूक काढून मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत हुसैन यांना श्रद्धा अर्पण करण्यात आली आहे. पैगंबर सल्लल्लाहू अलैहि व अलैहि वसलम यांचे प्रिय नातू आणि हजरत अली अलैहि सलाम यांचे पुत्र इमाम हुसैन अलैहि सलाम यांनी कर्बला येथे 10 मुहर्रम सन 61 हिजरी म्हणजेच 10 ऑक्टोबर सन 680 इसवी रोजी दिलेल्या थोर बलिदानाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांच्या पवित्र स्मृती जपण्यासाठी तसेच त्यांनी सत्य आणि मानवतेकरता दिलेल्या बलिदानापासून प्रेरणा घेण्यासाठी गेल्या 700 वर्षापासून जुन्नर येथे शिया समुदायामार्फत मुहर्रम साजरा करण्यात येतोय. इमाम हुसैन यांच्या आठवणी करता जुन्नर शहरात मोठ्या प्रमाणात मुहर्रमची मिरवणूक काढण्यात आली आहे. या मिरवणुकीत सर्व धर्म समभावाचा संदेश देत सर्व धर्माचे लोक मिरवणुकीत येतात आणि पोलीस प्रशासनाकडून सुद्धा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे. शिया समुदायाकडून काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीत सर्व धर्म सहिष्णुतेचा प्रतीक असून ही मिरवणूक शांतपूर्ण वातावरणात पार पडली आहे. तसेच या मिरवणुकीत मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित असून हा मुहर्रम धर्माने अधर्मावर मिळवलेल्या विजयाचे प्रतीक आहे. अलैहिस सलाम यांनी दाखवलेल्या शांतीप्रिय त्यागी आणि स्वतःला मानवतेसाठी समर्पित करणाऱ्या या मार्गावर चालण्यासाठी प्रेरित करतो आणि त्यांच्या काळात आपण शोषण अन्याय आणि अत्याचाराचा विरोध करायला हवा आणि शोषित आणि अत्याचारित लोकांना साथ द्यायला हवी असा पाठ शिकवतो. मुख्य म्हणजे पवित्र कुराणच्या शिकवणुकीवर आधारित मोहम्मद पैगंबर आणि त्यांच्या पवित्र परिवाराने शिकवलेल्या वास्तविक इस्लाम धर्म हा कोणाचा प्राण घेणारा धर्म नसून दुसऱ्यांचे रक्षण करणारा धर्म आहे हे दर्शवतो. त्यामुळे शांतीपूर्ण वातावरणात विविध धर्म जातीचे लोक या मिरवणुकीत सहभागी होऊन ऐक्याचे प्रतीक असल्याचं उदाहरण देत आहेत. सत्य आणि अहिंसा नेहमी सत्य विजयी होतो त्यामुळे इमाम हुसैन यांच्याही विविध धर्मात आठवणी उजागर होतात. हजरत इमाम हुसैन यांच्या बलिदानाला उजाळा देण्याकरता जगात सर्वच ठिकाणी शिया मुस्लिम समाजातर्फे मोठ्या प्रमाणात मिरवणूक काढून मोहम्मद पैगंबरचे नातू इमाम हुसैन यांना श्रद्धा अर्पण करण्यात आली आहे. या मुहर्रमच्या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या लोकांशी आमच्या प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी खास संवाद साधलाय. मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसैन यांनी 1400 वर्षापूर्वी दिलेल्या थोर बलिदानाला उजाळा देण्यासाठी जुन्नर येथे शिया मुस्लिम समाज गेल्या 700 वर्षापासून मुहर्रम साजरा करते आणि मुहर्रमची मोठ्या प्रमाणात मिरवणूक काढली जाते. काय असतं या मिरवणुकीत, काय असतं मुहर्रम, याबद्दल आज शिया मुस्लिम समाजाचे धर्मगुरू आपल्याबरोबर यांच्याशी आपण काही मत जाणून घेऊ. यांचं क्या कहेंगे मुहर्रम का जो मिरवणूक निकाला गया उसके बारे में क्या कहेंगे? मुहर्रम हे 1400 वर्षीपासून हे जे मिरवणूक असते दरवर्षी आणि अनेक ठिकाणी भारत देशामध्ये आणि अनेक देशामध्ये हे 1400 वर्षीपासून आतंकवादचे विरोध प्रोटेस्ट आहे. यजीद हा घोर पापी, रावणपेक्षाही घोर पापी आणि जगाचा मोठा आतंकवादी यजीद आणि इमाम हुसैन त्याचे विरुद्ध उभे राहिले होते कर्बलाच्या मैदानीवर
आणि जे इमाम हुसैन उभे राहिले होते हे फक्त धर्माकरिता नाही इस्लामकरिता नाही मानवतासाठी माणूसगीसाठी ह्युमॅनिटी इन्सानियतसाठी। आज म्हटलं जातं का 1400 वर्षापासून शिया मुस्लिम समुदाय दहशतवादाविरुद्ध लढाई देते, काय सांगाल एकूणच कशा पद्धतीने दहशतवादाविरुद्ध लढाई दिली जाते? मी हिंदीमध्ये पण म्हणतो, दहशतवाद के खिलाफ कभी हमारी जमीन ही 14 साल से शायद दहशतवादी कोई भी, इसलिए आज हम चैलेंज से कह सकते हैं कि हर जगह कहीं ना कहीं दहशतवादी नज़र आए, लेकिन इमाम हुसैन के मातमी दस्तों में कोई दहशतवादी आपको आज तक नज़र नहीं आया। कोई ये नहीं कह सकता कि जो हुसैन का मातम करता है वो दहशतवादी है, क्योंकि हम दहशतवाद के विरुद्ध हैं और हमारी ज़मीन ही पाकिस्तान में 12 किलोमीटर मिरोनुक उसमें बम ब्लास्ट, बहरैन मदी बम ब्लास्ट, यमन मदी बम ब्लास्ट, इराक मदी बम ब्लास्ट, जिथे तिथे शिया समुदाय हिंदुस्तानला सोडत नाही कशासाठी? इकडे सर्व धर्म आहे आणि इकडे इमाम हुसैनची मातम आहे, इमाम हुसैनचा त्यांचा दुःख निंदन आहे, तो इसको भी नहीं छोड़ रहे, कभी फौजियों को अटैक कर रहे, कभी आम प्रजा के ऊपर, कभी मंदिरों में, कभी बाजारों में। या ठिकाणी आज आपल्या बरोबर अजून एक धर्मगुरु आहे, त्यांच्याशी आपण त्यांचं मत जाणून घेऊया। क्या कहेंगे, मोहर्रम बहुत बड़े पैमाने पर साजरा किया जाता है, गेले 700 वर्षापासून इथं मोहर्रम साजरा केला जातो, काय सांगा? शिवकालीन जमाने से हमारे पूर्वज जो हैं जुन्नर की इस धरती पर बसे हुए हैं और उस जमाने से लेके आज तक बाकायदा मुहर्रम का 10 तारीख का ये जुलूस जुन्नर शहर से गुज़रता है और इसमें सब समाज के सब धर्म के लोग हमारा बहुत ही आदर करते हैं। मुझे उस वक्त बड़ा एहसास होता है जब हमारे हिंदू भाई अलमे मुबारक उठाने वाले, सवारी उठाने वाले जो लोग होते हैं इनके पैरों पर पानी डालते हैं और ये जुलूस जो है बड़े ही अच्छे तरीके से हमारे मोहल्ले से निकलकर बाद में हमारे मोहल्ले तक पहुंचता है। लोग जगह जगह पर हिंदू भाई मुस्लिम भाई हमारा बहुत आदर भी करते हैं और साथ देकर इस दुख के अंदर हमारा हाथ बटाकर हमें ये काम पूरा करने की मदद करते हैं। इस जुलूस में एक संदेश दिया जाता है मानवता का, सर्वधर्म संभव का, सब धर्म के लोग इधर आकर पूजा कर ये कर पठन करते हैं, उसके बाद आप मुहर्रम के मिरोनुक में सहभागी होते हैं, इसके बारे में क्या कहेंगे? इमाम हुसैन अलैहिस्सलाम आज से 1400 वर्ष पहले करबला में जो शहीद हुए उस वक्त उन्होंने अपनी जान जो है वो इंसानियत के लिए कुर्बान कर दी। उनका मकसद ही ये था, अगर उस वक्त दुनिया के उस वक्त जो लोग थे उनका साथ दे देते तो ये दहशतवाद उसी वक्त दफन हो जाता, मगर चूंकि दुनिया ने उनका साथ नहीं दिया इसलिए आहिस्ता आहिस्ता दहशतवाद जो है वो पनपता गया और इसके जंतु जो हैं थोड़े दिन में पूरे विश्व को कवर कर लेंगे और ये फैलते जा रहे हैं। इसलिए हमारा अब ये फ़र्ज़ बन जाता है कि हम इसके ख़िलाफ़ खड़े होकर और इस दहशतवाद को ख़त्म करने की कोशिश करें। ये इमाम हुसैन का आखिरी पैगाम था कि अगर इंसान रहा और इंसानियत रही तो इंसान बड़े सुकून के साथ ज़िंदगी गुजारेगा। या ठिकाणी आज आपल्या बरोबर काही विविध पक्षाचे पदाधिकारी आहेत, त्यांच्याकडनं या मिरवणुकीबद्दल आपण माहिती घेऊ, काय सांगाल एकूणच? गेल्या 700 वर्षापासून शिया समुदाय इथं मिरवणूक मुहर्रमची काढली जाते, काय सांगाल एकूणच? आज संपूर्ण जग आणि हिंदुस्तान दहशतवादाच्या विरुद्ध रोज आपण पेपरमध्ये वाचतो, आज एकदम तीव्र तो प्रश्न आहे, पण मानवतेची गोष्ट आता संपूर्ण जग करत आहे, पण हा समाज गेले 1400 वर्षापूर्वीपासून हा संदेश सगळ्या जगाला देऊ इच्छितो आहे। करबलाच्या मैदानामध्ये इमाम हुसैन यांना जे सहन करावं लागलं त्यांनी तो त्याग केला, त्याच्या प्रति हा जुलूस त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने इथे दरवर्षी इथं जुन्नर शहरात काढतात आणि यांच्याकडून शिकण्यासारखं आहे। ते कोणाला त्रास देत नाही, सर्व धर्मांना सामावून घेतात आणि आपला कोणाला त्रास होणार नाही, घाण होणार नाही, स्वच्छता राहील ह्या दृष्टिकोनातून यांच्या सगळ्या या समाजाला आमचा सगळ्यांचा मनपूर्वक सलाम आहे। हा संदेश जो तुम्ही पूर्वीपासून देत आलेला आहात, या संदेशाची गरज आज संपूर्ण जगाला हिंदुस्थानाला आहे। दहशतवादाच्या विरुद्ध लढा कशा पद्धतीने द्यावा ते यांच्याकडून शिकावं, अशा प्रकारचा हा जुलूस आज इथं मला बघायला भेटला आणि त्याच्यामध्ये आमचे सगळेच, म्हणजे मी जरी एखाद्या पक्षात असलं
तरी सगळे पक्ष सगळे समाज सर्व जातीचे लोक याच्यामध्ये आज इथं सहभागी झालेले आहेत। शांततापूर्ण एकदम चांगल्या पद्धतीने मिरवणुकीचं आयोजन केलं जातं, नगरपालिकेतर्फे विविध सोयीसुविधांचा पुरावा केला जातो। काय सांगाल एकूणच या मिरवणुकीबद्दल? नाही, हा पण हा जो शिया समाजाचा जो हा जुलूस आहे, हा देशाची जपणूक करणारा जुलूस आहे। देशामध्ये जी अराजकता माजत चाललेली आहे, त्या अराजकतेवरती बंधन टाकण्यासाठी आपण लोकांनी केलेला हा प्रयत्न आहे। आणि मला माझ्या शिया बांधवांच्या विषयी सांगायचं झालं तर त्यांच्याप्रति मला फार मोठा अभिमान आहे। कुठली राजकीय भूमिका न पाळता जुन्नर शहरामधून सर्व धर्म समभाव या पद्धतीने आपण जे वागता आहात त्याचं प्रतीक या जुलूसमधून या समाजाच्या आपण केलेल्या एकीमधून या ठिकाणी दिसतं। आणि या लोकांच्या प्रति जे काही आम्हाला शहरामध्ये आमच्या भले राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून असेल, नगर परिषदेच्या माध्यमातून असेल किंवा आमच्या या पक्षाच्या सहकार्यांच्या माध्यमातून जे काही गरज पडते त्या गरजेला आम्ही रात्री 12 वाजता या आवाज दिला तरी आम्ही या ठिकाणी उभं राहतो आणि हा त्याचा आम्हाला नितांत अभिमान वाटतो। काय सांगाल तुम्ही ज्या पद्धतीने मिरवणुकीचं आयोजन केला जातो, गेल्या 700 वर्षापासून अतिशय शांततेपणे या मिरवणुकीचं आयोजन शिया मुस्लिम समाजातर्फे केला जातो, काय सांगाल? आज या ठिकाणी एक सांगायला अभिमान वाटतो की 1377 वर्षापूर्वी आतंकवादाच्या विरोधामध्ये ज्या हुसेन साहेबांनी हा लढा दिला आणि ते इतकं पलीकडं होतं की त्यांनी स्वतःची त्या ठिकाणी शहादत झाले आणि त्याच्यानंतर ती आठवण सातत्याने आतंकवादाच्या विरोधात ताजं ठेवण्याचं काम ज्या शिया समाजाने जगामध्ये केलेलं आहे आणि ते शिया समाज या भूमीमध्ये भारत देशामध्ये आणि आज आपल्या जुन्नरमध्ये आहे याचा आम्हाला अभिमान आहे। की जो जगाला भेडसावणारा आतंकवादी प्रश्न एकमेव जगामध्ये असा हा शिया समाज आहे का तो ताजं ठेवून त्यांच्या विरुद्ध लढून लोकांना जागरूक करून मानवता विरुद्ध हे आतंकवादी आहेत यांना आपण संपवलं पाहिजे हा आजही संदेश देण्याचं काम करतात यासाठी आम्हाला या समाजावरती अभिमान आहे। नुसतं अभिमान नाही तर यांच्याबरोबर समाजातील जे मानवतेला मानतात तो सर्व समाज हा यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे आहोत। एक दिवस असा येईल का जगाला याची दखल घ्यावी लागेल आणि जगातला मानवतावाद शिया समाजाच्या पाठीमागे येऊन हा आतंकवाद संपवण्यासाठी उतरेल त्या दिवसाची आपण या ठिकाणी वाट पाहू। जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आहे कैलास घोडके सर, यांच्याशी आपण संपूर्ण म्हणजे ज्या पद्धतीने नियोजन केलं गेलं आहे त्या नियोजनाबद्दल आपण त्यांच्याकडनं माहिती घेऊ। सर काय सांगाल ज्या पद्धतीने या मिरवणुकीचं नियोजन करण्यात आलेलं आहे, अशा पद्धतीने नियोजन करण्यात आलं काय सांगाल? चिनाब नदीच्या काठी हसन हुसेन या मान संतांची ज्या क्रूरतेने हत्या झालेली आहे तर त्याच्या दुःखासाठी हा मोहरम सण पाळला जातो या 10 दिवसांमध्ये आणि पुढचे जे 30 दिवस आहेत त्यामध्ये विशेषतः शिया समाज पंथी वतीने पोथी वाचन आणि धार्मिक प्रवचन याच्यावर भर दिला जातो आणि येणारी नवीन पिढी की यांना त्या दुःखाचं काय महत्त्व आहे हे पटवून दिलं जातं आहे। आणि त्यावेळेस त्यांना पाणीची आवश्यकता होती पण पाणी मिळालं नाही म्हणून या दुःखाचं औचित्य करून की बऱ्याचशा लोकांना पाणी मिळत नाही म्हणून पाणी रूपात सरबत हे प्रसाद म्हणून दिला जातो। आणि पूर्वीच्या त्यांचा जो हत्या झालेली आहेत त्यांना एक ती श्रद्धांजली दिली जाते। आणि यामध्ये जुन्नर शहराच्या बाबतीत जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी असून इथं हिंदू मुस्लिम दलित सर्व समाजाचे लोक यात हिरारेने सहभागी होतात। सर्व शहरातील राजकीय पक्षाचे पदाधिकारी, तालुक्यातील पदाधिकारी, सामाजिक लोक सहभागी होतात। हा खरा एक अमन शांतीचा पैगाम आहे आणि मानवता हाच खरा धर्म आहे हे जुन्नर शहराने दाखवून दिलेले आहेत। सर काय सांगाल एकूणच ज्या पद्धतीने मिरवणुकीत पोलीस प्रशासनाची कशा पद्धतीने व्यवस्था करण्यात आली, कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलेलं आहे, काय सांगाल एकूण? आम्ही पोलीस प्रशासनाच्या वतीने सय्यदवाड्याचे जे सदर आहेत, मौलाना साहेब आहेत किंवा ट्रस्टी आहेत यांच्याशी संपर्कात असतो, बैठक घेतो, कार्यक्रमाचे नियोजन आम्हाला माहिती मिळत असते त्याप्रमाणे त्यांना बंदोबस्त वगैरे आम्ही दिला जातो। त्यांचे वाच प्रवचन कार्यक्रमला सुद्धा आम्ही हजर होतो। त्या वाच कार्यक्रममधून सुद्धा युवकांसाठी एक चांगला संदेश आहे की नवीन पिढीला खरं संदेशाची गरज आहे आणि त्याने अनुकरण करणे महत्त्वाचे आहे। आम्ही बंदोबस्तला सुद्धा इथं 3 अधिकारी 22 लोक आम्ही बंदोबस्तला लावलेले आहेत
आणि एक चांगलं सलोख्याचं वातावरण आहे. धन्यवाद. त्या ठिकाणी आज शिवसेनेचे काही पदाधिकारी त्यांच्याकडनं पण आपण या मिरवणुकीबद्दल एकूणच माहिती घेणार आहोत. सर, काय सांगेल, गेल्या 700 वर्षापासून या मिरवणुकीचं आयोजन केलं जातं, काय सांगेल? या मिरवणुकीमध्ये खऱ्या अर्थानं शिस्त जी पाळली जाते त्याचं खरं या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे. हा जरी दुःखाचा प्रसंग असला तरी पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त संख्या असलेलं हे जुन्नर शहर आहे. या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा जन्म झालेला आहे आणि एक कौतुकाची बाब या ठिकाणी सांगायची, जेवढा तरुण वर्ग आत्ताच्या स्थितीत या ठिकाणी आपण पाहतो अत्यंत शिस्तप्रियरित्या आणि स्वतःच्या व्यवसायामध्ये सुद्धा सर्वांनी या ठिकाणी गुंतून घेतलेला आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचे संस्कार गेल्या 10-15 वर्षात या ठिकाणी तरुणांवर आमचे धर्मगुरू या ठिकाणी असतील त्यांनीसुद्धा या ठिकाणी केलेलं आहे. दुसरी गोष्ट, ही मिरवणूक जी आहे ती इतकी शिस्तप्रिय मिरवणूक एवढ्या मोठ्या संख्येची ही कुठेही पाहायला भेटत नाही. दुसरी गोष्ट, जुन्नर शहरामध्ये राहणारी एवढी मोठी संख्या, त्या संख्येच्या मानानं त्यांच्यामध्ये कुठेही वादविवाद हे आढळतच नाही. मुळात मानवतेच्या पद्धतीने हा सर्व समाज या ठिकाणी वागत असतो. हिंदू असतील, त्याचप्रमाणे दलित बांधव असतील, या सर्वांना घेऊन जाणारा हा खऱ्या अर्थानं समाज आहे. आज दुःखाचा दिवस आहे, त्या दुःखामध्ये जुन्नर शहरातील सर्व नागरिक या ठिकाणी सहभागी आहेत. मी पण या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली आणि आदरांजली या ठिकाणी अर्पण करतो. पाण्यासाठी या ठिकाणी जे हे झालेलं आहे, पाण्यावाचून काही लोक या ठिकाणी वंचित राहिली, त्यामुळं खऱ्या अर्थानं हा सगळा प्रश्न उद्भवला आणि मानवता हाच खरा धर्म हा या समाजाकडून शिकून घेण्यासारखा गुण आहे. या ठिकाणी आपण बघितलं का मोठ्या प्रमाणात शिया मुस्लिम समाजाकडनं मिरवणुकीचं आयोजन केलं जातं. या मिरवणुकीत मानवता आणि एकात्मतेचा संदेश दिला जातो. सर्व धर्मातील लोक या मिरवणुकीमध्ये सहभागी होऊन आपला सहभाग दर्शवतात. व्हिडिओ जर्नलिस्ट सुरज सह सज्जा सय्यद, पुणे प्लस.